सभापती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करतो. आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील, ज्यांना आज आपण हा पुरस्कार दिला आहे ते सर्व पुरस्काराचे मानकरी, युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार श्री नरेंद्र कडू, श्री गायकवाड, श्री अशोक चव्हाण, सन्माननीय बंधू भगिनींनो आणि प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनींनो, वेळ माझा घसा जरा खराब आहे, माफ करा, वेळ बराच झाला आहे आणि कुठल्याही सभेच्या अध्यक्षांवरही जबाबदारी असते की कार्यक्रमाला बराच वेळ झाला असेल तर त्यांनी कमी बोलावं. आपल्याला मी जास्त बोलून आपल्याला रोकू शकेल पण तुमची भूक रोकू शकणार नाही आणि म्हणून मी शक्य तितक्या कमी वेळात बोलण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाला त्यांच्या या 67वा वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक अभिनंदन करते. आज माझा आनंद हा द्विगुणित झाला आहे. याचं कारण असं की मी याच विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. आणि अशा एका विद्यापीठाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला येता आलं आणि मला आपल्या व्हाईस चान्सलरांनी बोलवलं याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मागते. अतुलनीय आणि मोलाची अशी कामगिरी करणाऱ्या महनीय अशा व्यक्तींचा आज आपण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. जीवन साधना, जीवनाला साधना समजून ज्यांनी अविरत असे श्रम केले, काम केलं, अशांना हा जीवन साधना पुरस्कार दिला जातो. आणि अशा या व्यक्ती या समाजाला समृद्ध करण्यासाठी समाजामधले हिरे आणि मोती असतात आणि म्हणून अशा व्यक्तींचा आपण सगळ्यांनी पुरस्कार केला आणि म्हणून मी माझ्या वतीने देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करते. विद्या या युनिव्हर्सिटीचं फार मोठं काम आहे. याला भारतीय पारंपरिक युनिव्हर्सिटीमध्ये याच्या यादीमध्येचं 3रा क्रमांकावर नाव आहे आणि UGCने देखील यांना एक विशेष दर्जा दिलेला आहे. अनेक गोष्टी केल्या, सगळ्या सांगून मी आपला वेळ घेणार नाही. 26 परदेशी विद्यापीठं, वेगवेगळे 11 राष्ट्रीय संस्था, वेगवेगळे अग्रेसर उद्योग समूह यांच्याबरोबर MOU करून जवळजवळ 7 लाख विद्यार्थी आज या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत शिक्षण घेत आहेत. ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे. आणि शिक्षणाला त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी या युनिव्हर्सिटीला मानलं गेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर देखील याची गुणवत्ता फार उच्च दर्जाची आहे म्हणून यांना मानलं गेलेलं आहे. तेव्हा शिक्षण म्हणजे मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा पाया आहे असं आपण मानत आलो आहे. शिक्षणामधून जसा व्यक्तीचा विकास होतो तसा तो समाजाचा आणि एकंदर राष्ट्राचा देखील विकास होत असतो. तेव्हा लोकशाही जीवनमूल्यांचं संवर्धन हे आपल्याला या शिक्षणामधून करायचं आहे. पारंपरिक आणि मूलभूत असे उद्योग जे असतात त्याच्याबरोबरच मग ते व्यापार असतील, तंत्रज्ञान असेल, नवनवे शोध असतील, या सगळ्यांच्यासाठी ऊर्जा देणारं ऊर्जास्थान म्हणजे युनिव्हर्सिटी असते. तेव्हा शिक्षणाचं कधी राजकारण होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि बदलत्या परिस्थितीचं, देशातल्या वाढत्या गरजांचं, लोकशाही व्यवस्था निकोप ठेवण्याचं आणि मूल्याधिष्ठित असा समाज निर्माण करण्याचं हे भान शिक्षणाने ठेवण्याची आवश्यकता आहे. आपली ध्येयधोरणंसुद्धा युनिव्हर्सिटीने त्याप्रकारे आखण्याची आवश्यकता असते. या विद्यापीठाची नव्या पिढीची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं, त्यांना ज्ञान, तंत्र, उद्योग अशा एकंदरीत नवीन अशी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षमीकरण करणारी पिढी निर्माण करण्याचं ध्येय हे या पुणे विद्यापीठाचं आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं आहे. ही खरोखरच अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. अलीकडेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काउन्सिल यांनी असं त्यांच्या सर्वेमध्ये दिसून आलं आहे
की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 कोटी कुशल अशा मनुष्यबळाची गरज आहे आणि ही जबाबदारी अधिकांश प्रमाणामध्ये आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने उचलण्याची तयारी चालवली आहे ही खरोखरच ऐकून मला अतिशय आनंद वाटला. मी त्याकरता युनिव्हर्सिटीचं मनपूर्वक अभिनंदन करते. कारण काहीच दिवसापूर्वी या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन यांनी असं म्हटलेलं आहे की सी हाऊ मेनी विथ मास्टर्स डिग्री अप्लाय फॉर क्लर्क्स जॉब दॅट इज व्हॉट कॉलेजेस आर क्रिएटिंग. मला वाटतं ही वस्तुस्थिती थांबली पाहिजे आणि युनिव्हर्सिटीने अशा पद्धतीचं मनुष्यबळ तयार केलं पाहिजे की ज्याच्यामुळे जॉब अवेलेबिलिटी होईल आणि जॉब करायला काम करायला ते योग्य असे ठरतील. तेव्हा आपल्या ज्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या वेगवेगळी धोरणं आहेत वेगवेगळ्या प्रक्रिया आहे प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये आपण हे नवनवीन धोरण आखून आपल्याला जास्तीत जास्त वेगवेगळी कामं करण्यासाठी कुशल आणि सक्षम अशी पिढी कशी निर्माण करता येईल असा प्रयत्न यापुढं युनिव्हर्सिटीजनी करावा असं मला सांगावंसं वाटतं. या विद्यापीठाने टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी एनर्जी स्टडीज बायोइन्फॉर्मॅटिक्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटसाठी नव्यानं काही विभाग सुरू केलेत. मला वाटतं ही या दृष्टीने आपण करत असलेली तयारी अतिशय यथार्थ आहे. आपण हे करण्याची गरज आहे कारण बदलत्या काळाची पावलं ओळखून युनिव्हर्सिटीने देखील तशा प्रकारची पावलं उचलली पाहिजेत. पण हे सगळं आपण म्हणत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपण नुसतं शिक्षण द्यायचं नाही तर आपण सुशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामधून चारित्र्य संवर्धन झालं पाहिजे. शिक्षणाने सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे तर मग आपल्याला एक चारित्र्य संपन्न असा समाज हा निर्माण करता येईल. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देणं ही खरोखरच या दृष्टीने मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्या अर्थाने इतिहासाचं नवीन पुरोगामी असं आरेखन आपल्याला केलेलं आहे हे आपल्याला दिसतं. तेव्हा हा नावामध्ये बदल जो आहे हा केवळ नावात बदल असून चालणार नाही तर तो गुणात्मक बदल व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही युनिव्हर्सिटी हे काम करेल आणि त्यांच्यावर ही जबाबदारी वाढलेली आहे. सावित्री फुले बाई फुले यांनी स्वयंप्रेरणेनं फार मोठं पुण्याचं काम करून ठेवलं आहे. कष्ट मानहानी उपहास या त्या काळामधल्या ज्या मागस विद्यार्थिनी होत्या अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थिनी होत्या अस्पृश्यांच्या सावलीला देखील कोणी उभं राहत नव्हतं अशा काळामध्ये त्यांनी मागस मुलींच्यासाठी शिक्षणासाठी शाळा सुरू केली आणि शिकवायला जात असताना त्यांच्या अंगावरती दगड फेकले जात होते माती फेकली जात होती शेण फेकलं जात होतं थुंकलं जात होतं. असं असताना सुद्धा याची तमा न बाळगता त्या शाळेमध्ये शिकवायला जायच्या आणि ती साडी बदलवून दुसरी साडी बरोबर आणलेली नेसून मुलींना शिकवायचा आणि पुन्हा तीच साडी नेसून घरी यायच्या आणि मग ती धुऊन दुसऱ्या दिवशी घालायच्या अशा परिस्थितीमधून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महान असं कार्य केलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये केवळ आणि त्याचा जो प्रतिकार आहे ते त्या काळातले बुद्धिमान आणि विद्वान असे लोक करत होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु यामागे त्यांचा जो उद्देश होता हा केवळ मुलींना बौद्धिकदृष्ट्या शिक्षण द्यायचा हाच नव्हता तर त्याच्यामध्ये मानवी दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे जे शिक्षण आम्ही मुलांना देतो त्याच्यामध्ये मानवी दृष्टिकोन हा आपल्याला मुलांच्यामध्ये तयार करणं त्या दृष्टीने त्याचं महत्त्व त्यांना पटवणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण उच्च शिक्षणाच्या पदव्या देण्याबरोबरच मानवतेचं आणि नीतिमूल्याचं शिक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा आता विद्यापीठांच्याकडे आलेली आहे. असं म्हटलं जातं की एज्युकेशन विदाउट व्हॅल्यूज इज लाईक अ फ्लॉवर विदाउट फ्रेग्रन्स. खूप शिकलेला आहे खूप विद्वान आहे खूप चांगली नोकरी करतो आहे परंतु दारूमध्ये झिंगत पडला आहे खूप विद्वान आहे खूप पैसे कमवतो आहे पण आईबापाकडे पाहत नाही त्यांचे काय हाल होत आहेत तिकडे बघत नाही अशा अनेक केसेस अलीकडे आपल्याला दिसत आहेत. मग त्यांच्यापेक्षा एखादा कुंभार मातीमध्ये काम करणारा
मातीमध्ये हात भिजवणारा तो आपला मडकेही बनवतो, आपला संसारही व्यवस्थित करतो, आपल्या आईबापांना पोचतो, असा माणूस हा शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यापेक्षा हा जास्त सुसंस्कृत आहे असं आपल्याला मानावं लागेल, कारण मानवी मूल्यांना त्यांनी मानलेलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या ज्या अलीकडे आपल्याला ज्या वेगवेगळी आपण परिस्थिती समाजामध्ये पाहतो आहे ती बघत असताना या गोष्टीची खास जाणीव होते की शिक्षण पुष्कळ खूप वाढलं आहे. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या युनिव्हर्सिटीज होत्या. आज शेकडोने विद्यार्थिनी युनिव्हर्सिटीज झाल्या आहेत, लाखो विद्यार्थी शिकत आहेत, लाखो विद्यार्थिनी शिकायला लागलेल्या आहेत आणि विशेषतः मुली देखील शिकायला लागल्या आहेत. मी राष्ट्रपती असताना अनेक ठिकाणी कॉन्व्होकेशनसाठी जात असे तर जे गोल्ड मेडल्स आहेत, पहिला नंबर आहे, प्रत्येक याच्यात मुलींना मिळतो, जास्त गोल्ड मेडलिस्ट मिळवणाऱ्या मुली मुलांच्यापेक्षा देखील जास्त. तेव्हा मी त्यांना सांगत असे की मुलींना मिळतं याचा मला अतिशय आनंद आहे, परंतु मुलांनी पाठीमागे राहू नये, कारण ती माझीच मुलं आहेत. मुलगी पुढे जाते याचा आनंद आहे, पण मुलं मागे राहत आहेत याची मला खंत आहे. तेव्हा मुलांनी देखील अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, माझ्याशी सुधाताई बोलत होत्या, त्या बेटी बचावचं काम करत आहेत. तर हा जो बेटी बचावचा हा का मुद्दा निघाला याचं कारण असं की मुलीला हे दुय्यम स्थान देण्यात आलं. मुलगी हे एक ओझं आहे, कारण वेगवेगळ्या समाजामधल्या प्रथा, मग ती दहेजची प्रथा असेल, लग्नामध्ये मुलीचा बाप म्हणजे त्याला खाली मान करूनच बसावं लागणार, पगडी डोक्यावर पायावर ठेवावी लागणार, हुंडा देता येत नाही आहे, ही जी परिस्थिती समाजाने निर्माण केली त्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आईबाप मुलीला नसलेली बरी हा त्यांचा दृष्टिकोन झाला. म्हणून हे परिस्थिती आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे. प्रथा बदलून चालणार नाही तर मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणापासून लहान मुलांच्या मनावर देखील हे बिंबवणं आवश्यक आहे की तुझ्या इतकीच तुझी बहीणसुद्धा महत्त्वाची आहे, तुझ्या इतकंच तुझ्या बहिणीला देखील अधिकार आहेत, आणि हे ज्यावेळेस तू शिकेल त्यावेळी मोठा झाल्यानंतर कुठल्याही महिलेचा तो अपमान करणार नाही. आणि म्हणून हे जे संस्कार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, ज्याच्यामुळे चारित्र्य संपन्न होतं, ज्याच्यामुळे व्यक्तीचं चारित्र्य हे जास्त मोठं होतं. आणि अशा प्रकारच्या चारित्र्य संपन्न पिढीची आपल्या देशाला सगळ्यात मोठी गरज आहे आणि म्हणून हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. फक्त एकच उदाहरण देऊन मी थांबेल. मी राष्ट्रपती असताना माझ्याकडे खूप शिकलेली मुलं वगैरे यायची परदेशामध्ये, आय टी क्षेत्रामध्ये, कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये. तर भारताच्या मुलांनी अगदी खूप कामगिरी करून दाखवली आहे. भारत आणि चायना म्हणजे त्यावेळेसच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या कॉलम्समध्ये ते एक फॉर्मन, मला नीट नाव आठवत नाही, पण त्यांचा लेख आलेला होता. त्यांनी सांगितलं की अगोदर असं होतं की आम्ही असं म्हणत होतो की मुलांनो तुमचं ब्रेकफास्ट आहे, आमच्या देशातल्या मुलांना सांगत होतो मुलांनो तुमचं ब्रेकफास्ट लवकर खाऊन घ्या, नाहीतर चायना किंवा इंडियाचे मुलं येतील आणि तुमचं ब्रेकफास्ट खातील. आता आम्ही असं म्हणतो की मुलांनो तुमचं होमवर्क बरोबर करा, नाहीतर चायनाची आणि इंडियाची मुलं येतील आणि तुमच्या नोकऱ्या घेऊन जातील. तेव्हा हा एवढा मोठा बदल, क्रांतिकारक बदल हा आपल्या देशामध्ये झालेला आहे. तेव्हा ते जेव्हा माझ्याकडे येत तेव्हा मी त्यांना सांगत असे की तुम्ही अगदी खूप चांगली कामगिरी करतात, याच्याबद्दल आम्हाला भारताला तुमच्याबद्दल अतिशय अभिमान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे आपण पतंग उडवतो तो पतंग जशी जशी दोरीला ढील मिळेल तसा तसा वर आकाशात उंच 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 असा जातो आणि उंच गेल्यानंतर असा डोलाने डोलतो, मान हलवतो. पण जर का ती दोरी तुटली तर तो पतंग भरकटत जातो, कुठेतरी एखाद्या झाडामध्ये अडकतो, कुठेतरी एखाद्या नाल्यामध्ये गटारीमध्ये पडतो, कुठेतरी एखाद्या विजेच्या खांबाला अडकतो आणि फाटतो. तेव्हा ही जी दोरी आहे ही आमच्या देशाच्या संस्कृतीच्या सभ्यतेची आणि संस्कृतीची दोरी आहे. हे तुम्ही कुठेही गेलात तर हिला मात्र तुम्ही कधी विसरू नका. आणि ज्या मातीमधून तुम्ही इथे गेलेला आहात त्या मातीला कधी विसरू नका, तिचं ऋण कधी विसरू नका. अशी नवीन पिढी आणि असा नवीन समाज आपल्याला तयार करायचा आहे. आणि असा नवीन समाज तयार करण्यामध्ये पुणे सावित्रीबाई विद्यापीठ हे नेहमीच अग्रेसर राहिलं आहे आणि अग्रेसर राहील अशी माझी अपेक्षा आहे. व्हाईस चॅन्सलर हे अतिशय सौम्य परंतु आपल्या कामामध्ये
अतिशय कर्तृत्ववान आपल्या सगळ्या टीमला घेऊन हे ते काम करतील अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे, नवे खात्री आहे. तेव्हा सगळ्यांना या प्रसंगी अभिनंदन देऊन आणि या युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो.